मित्रांनो लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी श्री राम तळपे, उपशिक्षक नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक. तर बालमित्रांनो, वातावरणामध्ये बदल झाला आणि आपला आहार जर व्यवस्थित नसेल तर आपली तब्येत बिघडते, म्हणजे आपण काय होतो, आजारी पडतो. पण आजारी पडल्यावर त्याच्यावर आपण काही घरगुती उपचार करतो आणि घरगुती उपचाराने जर बरं वाटलं नाही तर आपण दवाखान्यामध्ये जातो. मग छोटे आजार आणि मोठे आजार आपल्याला ओळखता आले पाहिजेत. छोटे आजार याच्यावर आपण घरगुती उपचार करतो. मग असे घरगुती उपचार कोणते हे आज आपण इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकामधील 12 पाठ छोटे आजार घरगुती उपचार या पाठामधून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्याच्यामुळे काय होईल, पुढील पाठाचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. बालमित्रांनो, पुढील चित्रे नीट पहा आणि चित्राखालील प्रश्नांची उत्तरे द्या. या चित्रामध्ये पहा आपल्याला काय दिसतंय. तर या चित्रामध्ये मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातले असेल आणि प्लास्टर घालण्याचं काम घरी करता आले असेल का? पहा, तर याच्या हाताला प्लास्टर का आहे, कारण त्याचा हात मोडला आहे आणि हाताला जखम झाली आहे आणि ती जखम लवकर भरून यावी म्हणून हाताला काय केलेलं आहे, प्लास्टर केलेलं आहे आणि हाताला आधार म्हणून तो हात गळ्यात बांधला आहे. मग आता बालमित्रांनो मला सांगा, हे प्लास्टर घरी करता आले असेल का? नाही. तर प्लास्टर आपल्याला घरी करता येणार नाही, तर आपल्याला कुठं जावं लागेल, डॉक्टरांकडे जावं लागेल, दवाखान्यात जावं लागेल. आणि दवाखान्यात गेलो तरच आपल्याला तिथे डॉक्टर प्लास्टर करून देतील आणि आपला हात चांगला होईल. पुढील चित्र पहा. या मुलीला डॉक्टरांकडे कशासाठी आणले असेल आणि डॉक्टर काय करताय, तिला चेक करताय, म्हणजेच काय, ही मुलगी काय आहे, आजारी आहे, बरोबर. मग बालमित्रांनो आपण आजारी का पडतो, तर वातावरणामध्ये होणारा बदल आणि त्याचबरोबर आपल्या सवयी या आपल्या आजारी पडण्याला कारणीभूत असतात. म्हणजे जर आपण स्वच्छता ठेवली नाही आणि वातावरणात बदल झाला त्याप्रमाणे आपण आहार घेतला नाही तर आपल्या तब्येतीमध्ये काय होतो, बिघाड होतो आणि आपलं शरीर नीट व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा आपण म्हणतो आम्ही आजारी आहोत, बरोबर आहे की नाही. आपल्याला बरं वाटत नाही, आपल्याला काय थकवा वाटतो, आपल्याला ताजेतवानं वाटत नाही, तेव्हा आपण समजतो की आपण आजारी आहोत. मग अशा वेळेस आजार आपल्याला काय झालेला आहे, म्हणजे काही छोटे आजार असतात, काही मोठे आजार असतात. जर छोटा आजार असेल तर त्याला आपण घरगुती उपचार करतो आणि जर घरगुती उपचाराने आपला आजार बरा झाला नाही तर आपल्याला डॉक्टरांना दाखवावं लागेल, बरं का. मग आपण असे छोटे आजार कोणते आहेत आणि त्याच्यावर आपण घरगुती उपचार काय करू शकतो याची माहिती पाहूया. कारण पहा, आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते, हे आपल्या प्रकृती चांगली असण्याचं काय आहे, लक्षण आहे. आपण रात्री व्यवस्थित झोपतो, पचनाची तक्रार नसते आणि मुख्य म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला कसं वाटतं, ताजेतवाने वाटते. म्हणजे सकाळच्या आपल्या प्रातर्विधीच्या सर्व क्रिया या व्यवस्थित पार पाडल्या जातात आणि मग आपण छोटी छोटी कामे केली तरी आपल्याला थकवा वाटत नाही. पण काही कारणाने आपण कधीतरी आजारी पडू शकतो, बरोबर आहे की नाही. मग असे छोटे जर आजार असतील तर त्याचे उपचार आपण घरीच करायचे. तर पहा, या समोरच्या चित्रामध्ये पहा, सकूचा घसा दुखत होता, म्हणजे ती सकू जी आहे तिचा घसा दुखत होता. तर त्यात तिने थंड गरारा आईस्क्रीम खाल्ले. मग मला सांगा, घसा दुखत असताना तिने जर थंड आईस्क्रीम खाल्लं तर काय होणार आहे, ती आजारी पडणार आहे आणि त्याच्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी तिला घास घेताना त्रास होऊ लागला. मग आईने 2 सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या. तिसऱ्या दिवशी सकूचा घसा पुन्हा कडकडीत बरा झाला. सकूचा हा आजार छोटा होता म्हणून लवकर बरा झाला, म्हणजे काय, घसा दुखायला लागल्यानंतर आपण काय केलं, गरम पाण्याने मिठाच्या गुळण्या केल्या तर आपला घसा राहतो, घसा पुन्हा आपला चांगला होतो. हा झाला आपला घरगुती उपचार. त्यानंतर 15 सकूची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला, डोळे पिवळसर दिसत होते, तिला अन्न अगदी नकोसे झाले होते, म्हणजे तिला जेवण जात नव्हतं, तिच्या तोंडाला चव नव्हती. आईने तिला लगेच दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की ताईला कावीळी झालेली आहे. डॉक्टरांनी ताईला 3 पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमीत कमी खाण्याचं पथ्य सांगितलं. ताईचा आजार झटकन बरा होणारा नव्हता.
म्हणजे सखूचा आजार काय होता, सखूचा घसा दुखत होता, त्याच्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर तिचा तो घसा बरा झाला. परंतु ताईचा आजार हा लवकर बरा होणार नव्हता, म्हणून आपल्याला डॉक्टरांकडे जाणे गरजेचे होते, अत्यावश्यक होते. बालमित्रांनो, आता योग्य की अयोग्य हे तुम्ही सांगायचं आहे, त्यासाठी ऐका. श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते आणि त्याच वेळी श्रीपतीला साप चावला. साप चावल्यानंतर लगेच वळवळत निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिलाही नाही, पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला, कारण आपण सुद्धा साप नुसता पाहिला तरी खूप घाबरतो. त्याने मोठ्या मोठ्याने आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक धावून आले. तारा म्हणत होती, श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे. कशासाठी? तर दवाखान्यामध्ये सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळात मिळते, ते श्रीपतीला द्यायला हवे. ताराच्या बोलण्याकडे कुणी लक्ष दिले नाही. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली, श्रीपतीला बैलगाडीत घातले आणि तातडीने गावातल्या देवळात आणले. गावच्या मांत्रिकाला बोलावले. मांत्रिकाने श्रीपतीच्या लिंबाच्या पाल्यावर झोपवले आणि मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी काय प्रश्न विचारतो, या प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न, तुम्हाला काय वाटते, सापाचे विष मंत्राने उतरते का? दुसरा प्रश्न, आजूबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले ते चुकी बरोबर आहे? आणि तिसरा प्रश्न, तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळात, म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून काढायची आहेत, शोधायची आहेत आणि सांगायची आहेत. नंतर पहा आता पुढे काय झालं. श्रीपतीला नंतर बरे वाटले, पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का? का साप बिन विषारीच होता आणि श्रेय मांत्रिकाला मिळाले? तर याचं उत्तर आपण शोधायचं आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बिन विषारी साप असेल तर आपल्याला कमीत कमी इजा होते, परंतु जर विषारी साप असला तर आपल्याला आपला जीव धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी साप चावल्यानंतर आपण सर्वप्रथम दवाखान्यातच जायला हवं. म्हणून मित्रांनो, असे काही छोटे छोटे आजार असतात, त्यांना आपण घरगुती उपचार करू शकतो. परंतु काही आजार किंवा काही घटना अशा घडतात की त्याच्यावर आपण घरी उपचार करण्यापेक्षा तात्काळ ताबडतोब आपण दवाखान्यात गेलो पाहिजे. तर घरगुती उपचार आपण कोणते करू शकतो? तर चटके चटकन बरे होणारे आजार असतील तर ते घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात. सुकूच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावल्या, तिचा दुखणारा घसा 2 दिवसात बरा केला. आहे ना तुमच्या लक्षात? म्हणजे आपण पाहिलं, गरम पाण्याने गुळण्या केल्यामुळे तिचा घसा कसा झालेला होता, बरा झाला होता. घरामध्ये अनुभवी वडीलधारी लोक असतात, ते कधी कधी असे घरगुती उपाय सुचवतात. अजून आपण घरगुती उपचार कोणकोणते करतो? तर सर्दी झाली असेल तर झोपताना आपण गरम पाण्याचा वाफारा घेतो, त्याचबरोबर छाती आपली शेकतात. म्हणजे दवाखान्यामध्ये जरी आपण गेलो तरी आपल्याला डॉक्टर काय करतात, वाफेच्या मशीनने वाप देतात. सर्दी जर जास्त असेल तर आपल्याला वाप देतात, आपली छातीही शेकवली जाते. ताप आल्यामुळे किंवा अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवण्याचा आग्रह करायचा नाही. फार तर लिंबाचं थंडगार सरबत त्याला द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला दही भात खायला द्यायचा. कुणाला कापले, खरचटले किंवा छोटीशी जखम झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवायची आणि ती कोरडी करून त्यावर ट्विंक्चर आयोडीन लावावे. त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम काय करायची आहे, बांधायची आहे. म्हणजे आपण काय करतो, जखम जर झाली असेल तर तिला स्वच्छ पाण्याने धुवायची आणि त्यावर आयोडीन किंवा डेटॉल वगैरे आपण असं लावायचं आणि तात्पुरता इलाज त्याच्यावरती करायचा आहे. म्हणजे आजार छोटा वाटला तरी त्याकडे दुर्लक्ष मात्र कधीही करायचं नाही. घरगुती उपचारालाही मर्यादा असतात हे पक्कं लक्षात ठेवावे. 2 दिवसात बरे वाटले नाही आणि आजार बळावला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हे उत्तम आहे. पोटात घ्यायचे तर कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही, घेणे उचित नसतं. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तरच असं औषध घ्यायचं किंवा डॉक्टरांनी दिलेलं औषधच घ्यायचं. समाजाला आरोग्यसेवा पुरवणारी माणसे, आपल्या आजूबाजूला अनेक माणसं अशी असतात की जी रुग्णांना सेवा देत असतात, समाजाला मदत करत असतात. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा असं म्हणतात, त्याला आपण मेडिकल सर्व्हिस असं म्हणतो. मोठ्या मोठ्या गावात डॉक्टरांचे दवाखाने आणि इस्पितळे हॉस्पिटलं असतात, पण बहुतेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये असतात. आजारी व्यक्तींना तेथे सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळतात.
मोठ्या मोठ्या शहरात येथील नगरपालिकाही वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात. म्हणजे काय, तर नगरपालिका जर असेल आणि महानगरपालिका असतील तर त्यांचीसुद्धा शासकीय रुग्णालये असतात आणि ही रुग्णालये काय करत असतात, रुग्णांना मदत करत असतात, रुग्णांवरती उपचार करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर छोटे छोटे आजार आपल्याला असतील तर त्याच्यावर आपण घरगुती इलाज करू शकतो, घरगुती उपचार आपण करू शकतो. परंतु जे आजार छोटे आहेत म्हणजे सहज बरे होणारे आहेत अशाच वेळी आपण घरी उपचार करायचे आहेत, अन्यथा आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. घरगुती उपचार जरी केले आणि 2 दिवसांनी बरं वाटलं नाही तर आपल्याला दवाखान्यात गेलंच पाहिजे. पण तत्पूर्वी आपण आजारी पडणार नाही यासाठी आपण कसं असलं पाहिजे, सशक्त असलं पाहिजे, आपला आहार चांगला असला पाहिजे. म्हणजे काय, आपण वेळच्या वेळी जेवलो पाहिजे, ताजं अन्न खाल्लं पाहिजे, त्याचबरोबर व्यायाम केला पाहिजे, खेळलो पाहिजे. म्हणजे आपलं शरीर कसं राहील, सशक्त राहील आणि आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेवू. मग आपण आज काय शिकलो, तर काही आजार लवकर बरे होतात, काही आजार झटकन बरे न होणारे असतात. छोटे आजार घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात. घरातील अनुभवी आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. सर्दीमध्ये गरम पाण्याचा वापरा घेतात, छाती शेकतात, उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात. बालमित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, मंत्र तंत्र, अंगारे, दुपारे, गंडे, दोरे यांनी आजार बरे होत नसतात. मित्रांनो, थोडा जरी आजार आपल्याला वाटला किंवा आपल्या घरात जर कोणी आजारी पडलं, जर त्याला बरं वाटलं नाही तर तात्काळ दवाखान्यात न्या. आणि आता या पाठाचा स्वाध्याय मी लिहून काढायचा आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.